अक्षय तृतीयेपासून आंब्याचा हंगाम सुरू होतो असं मानलं जातं. मात्र अक्षय तृतीया अवघी एक दिवसावर आली तरी फळांचा राजा ग्राहकांना हुलकावणी देतोय. आवक कमी आणि मागणी जास्त असल्यानं दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. अक्षय तृतीयेचा मुहूर्त जवळ आला की सामान्यांना वेध लागतात आंबा खरेदीचे. आंब्याच्या व्यापाऱ्याकडे दरांची चाचपणी सुरू होते. मात्र यावर्षी दर पाहून अक्षय तृतीयेला जेवायला आमरस करावा की नाही असा प्रश्न ग्राहकांना पडलाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत आंब्याचे दर दुप्पट आहेत. पुण्यामध्ये मार्केट यार्डात हापूस आंब्याच्या 4 डझनच्या पेटीचा दर 3 ते 4 हजार रुपये आहे. म्हणजे डझनासाठी साधारणतः 600 ते 1000 रुपये मोजावे लागतात. किरकोळ बाजारात याच आंब्याचा दर 50 ते 100 रुपयांनी स्वस्त आहे. मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी खूपच महाग दिसतात. साधारण पाऊस आता पावसाळा झाल्यामुळं महाग झालेले दिसतात. आवक कमी दिसते. मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी आंबे जरा महाग वाटतात. कारण आम्ही मागच्या वर्षी पण खरेदी केले तेव्हा जरा बरे वाटले. पण यावर्षी जास्तच रेट आहेत. म्हणजे मागच्या वर्षी 600 रुपये असं होतं पण यावर्षी डबल आहे. आम्ही अक्षय तृतीयेलाच खरेदी करतो आणि मार्केटमधनंच घेतो आंबे. तर खूप महाग आहेत. हवामानातील बदल आणि पाऊस यामुळे आंबा उत्पादन समाधानकारक नाही. गेल्या 7-8 हंगामांपेक्षा यावर्षी आवक 60 ते 70% घटली आहे. त्यामुळे मे महिन्यातही फारसा फरक पडण्याची अपेक्षा नाही. यंदाचा अक्षय तृतीयेचा जो काही मुहूर्त आहे तो महागाचा असेल. दरवर्षी सारखा स्वस्त इथला नसेल आणि तो सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा सुद्धा असेल. फळांच्या राजाची चाहूल मार्च पासूनच लागते. मात्र ते दर केवळ श्रीमंतांना परवडणारे असतात. अक्षय तृतीयेला फळांचा राजा सामान्यांच्या आवाक्यात येतो खरा पण यावर्षी चित्र तसं नाही. त्यामुळे आंब्याची गोडी चाखण्याऐवजी ग्राहकांची तोंड आंबट झाली आहेत. अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.